मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी राकेश मारिया यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचं प्रकाशनानंतर अनेक चर्चा सुरू झाल्यात. देशभरात खळबळ माजवणाऱ्या शीना बोरा हत्याकांडातील धक्कादायक खुलासे या आत्मचरित्रात करण्यात आले आहेत. या सगळ्या प्रकरणानंतर वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं युद्धच सुरू आहे. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या लेट मी से इट नाऊ या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर नवे वाद आता निर्माण झालेले आहेत. हे वाद आहेत मुंबईतल्या आय पी एस लॉबीमधले. खरं तर राकेश मारिया यांनी 2015 सीना बोरा हत्याकांडासंदर्भात आपल्या पुस्तकामध्ये अनेक धक्कादायक आरोप केलेले आहेत. हे आरोप आहेत ए टी एस प्रमुख देवेन भारती यांच्यावरचे. खरं तर या सगळ्या प्रकरणाची कल्पना जी आहे ती देवेन भारतीनं या सगळ्या आधीत होती, मात्र त्यांनी माझ्यापासून बरीचशी माहिती लपवली आणि त्यामुळेच माझी तडकाफडकी बदली झाली असा हा आरोप आहे. मात्र या सगळ्या आरोपांना उत्तर देताना ए टी एस प्रमुख देवेन भारती यांनी हे सगळं काही धादंत खोटं आहे आणि यामध्ये काहीही तथ्य नाही असं म्हटलंय. 2015 देशात खळबळ माजवणारं शीना बोरा हत्याकांड उघडकीस आलं. या हत्याकांडातील आरोपी होते प्रसिद्ध उद्योगपती इंद्राणी आणि पीटर मुखर्जी हे जोडपं. या प्रकरणात त्यावेळी मुंबई पोलीस आयुक्तपदी असलेले राकेश मारिया स्वतः लक्ष घालून तपास करत होते. मात्र आरोपी पीटर मुखर्जी याला वाचवण्याचा प्रयत्न मारिया करत असल्याचा ठपका ठेवून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. या घटनेच्या 5.5 वर्षांनंतर राकेश मारिया यांनी त्यांच्या लेट मी से इट नाव या पुस्तकात धक्कादायक खुलासे करत आपलं मौन सोडलंय. लॉबी जो है वो खुद एक अंडरवर्ल्ड जैसा हो गया है. उसके अंदर भी अलग अलग ग्रुप्स है और उनके बीच में आपस में गैंग वॉर चल रहा है. अभी कितने लोग जानते हैं कि आईपीएस वाले के कनेक्शन जो है अंडरवर्ल्ड से नहीं है वो लेके, तो न सिर्फ आईपीएस वाले लेकिन उनके नीचे के लेवल पे एसीपी डीसीपी लेवल पे भी बहुत लोग का लिंक्स है अंडरवर्ल्ड के साथ. लेकिन ये एनएन वोरा कमेटी ने खुद इसका उल्लेख किया है. वोरा कमेटी जो केंद्र सरकार ने निमट गया, लेकिन अभी वोरा कमेटी को कोई उसको बाहर भी नहीं लाते हैं, ऐसे उसको फाइल में डाल के कबर्ड में रखे हैं. तो कोई सीरियसनेस नहीं है. ये जो इतने सारे आरोप चल रहे हैं आईपीएस वाले के ऊपर और दूसरे भी पुलिस नॉन आईपीएस के ऊपर भी आरोप चल रहा है, गवर्नमेंट इसको सीरियस नहीं ले रही है. वजह क्या है? 100% करप्शन है, क्योंकि ये जो पैसा अंडरवर्ल्ड से आता है, बाकी एक्सटॉर्शन का वगैरह जो पैसा जो आता है वो बांट के खाते हैं. पॉलिटिशियंस और पुलिस वाले मिलकर बांट के खाते हैं. तेरे भी चुप मेरे भी चुप. सध्याचे एटीएस प्रमुख देवेन भारती यांनी या प्रकरणातील बरीचशी महत्वाची माहिती लपवली होती असा आरोप मारिया यांनी पुस्तकात केलाय. तर दुसरीकडे देवेन भारतींकडून याला उत्तरही देण्यात आलंय. राकेश मारिया यांचं कुटुंब हे बॉलिवूडशी संबंधित आहे, त्यामुळे त्यांच्यावर स्क्रिप्ट रायटिंगचा चांगला प्रभाव आहे असं देवेन भारती यांनी म्हटलंय. शिवाय पुस्तकाची विक्री वाढवण्यासाठी आणि वेब सिरीजला कंटेंट मिळवण्यासाठीच असं काहीतरी मारिया करत असल्याचं देवेन भारती यांनी म्हटलंय. दरम्यान अजून एक अधिकारी या प्रकरणात चर्चेत आला आहे, तो म्हणजे आय पी एस जावेद अहमद. मात्र अहमद यांनी सुद्धा मारिया यांचे आरोप फेटाळून लावत त्यांच्यावर टीका केली आहे. देवेन भारती यांचे मारियांच्या आरोपानंतर स्टेटमेंट. राकेश मारिया यांचं कुटुंब हे बॉलिवूडशी संबंधित आहे, त्यामुळे त्यांच्यावर स्क्रिप्ट रायटिंगचा चांगला प्रभाव आहे. शिवाय पुस्तकं खपवण्यासाठी आणि वेब सिरीजला कंटेंट मिळवण्यासाठीच असं काहीतरी मारिया करत आहेत. मी स्वतः पोलीस खात्यात आहे, त्यामुळे रेकॉर्डवर असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. बाकी कोणतीही माहिती लपलेली नसून सगळ्यांना सत्य माहिती आहे. आय पी एस देवेन भारती. हे प्रकरण शांत होतं न होतं तेवढ्यात आणखी वेगळ्या आरोपांना उधाण आलंय. मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच अटक केलेल्या गँगस्टर एजाज लकडावालाच्या चौकशीत पोलिसांना धक्कादायक माहिती मिळते. या सगळ्या प्रकरणात मुंबईतल्या काही वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप केले जात आहेत. एजाज लकडावाला याच्या अटकेनंतर त्याचे हस्तकसुद्धा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. गँगस्टर तारिक परवीन आणि सलीम महाराज यांना बेड्या ठोकल्यानंतर त्यांना आतापर्यंत वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्यांकडून मदत होत असल्याची चर्चा रंगली आहे. 2018 मुंबईत खंडणी आणि आर्म ॲक्टमधले आरोपी सलीम महाराज आणि तारिक परवीन यांना वाचवल्याचा प्रयत्न एका आय पी एस अधिकाऱ्यावर होतोय. या संदर्भात त्यावेळी साऊथचे अप्पर पोलीस आयुक्त असणारे आय पी एस प्रवीण पडवळ यांना सुद्धा मुंबई क्राईम ब्रांचनं समन्स पाठवलाय. तो जो भी है सरकार को चाहिए एक स्पेशल टीम अपॉइंट करके
ये शीना बोरा जो मर्डर जो है उसके बारे में एक नया एंगल राकेश मारिया साहब ने उसको लाया है, उसको इंक्वायरी करना ज़रूरी है। और विजय पलांडे ने जो बहुत ही आरोप, विजय पलांडे जो भी हो, क्रिमिनल हो, अंडरवर्ल्ड हो, जो भी हो, लेकिन आखिरकार उसका जो इन्फॉर्मेशन जो है, वो आरोप जो लगा रहे हैं वो सही है कि नहीं, इसके बारे में इंक्वायरी करना बहुत ही ज़रूरी है। देखिए, हमारी मांग ये है कि सरकार इसको सीरियसली ले, जितने भी आरोप हैं, और एक कमेटी का अपॉइंटमेंट करे और जितने भी आरोप है सबका स्टडी करके, और अगर सही माने कोई आईपीएस ऑफिसर के ऊपर 1% भी जो आरोप जो है अगर वो सिद्ध हो गया है उनको सस्पेंड करना चाहिए। आईपीएस प्रवीण पडवळ यांना क्राइम ब्रांचला या संदर्भात उत्तर द्यावे लागणार आहे। 2018 साली या आरोपींना वाचवण्यासाठी त्यांना कोणाचे आदेश होते या संदर्भात त्यांना क्राइम ब्रांचचे सह आयुक्त संतोष रस्तोगी यांना उत्तर द्यावं लागेल। दरम्यान या सगळ्या प्रकरणात प्रवीण पडवळ यांच्या सोबत स्वतः संतोष रस्तोगी आणि पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची बैठक सुरू आहे। या घटनेमुळे राज्य पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते। राकेश मारिया यांच्या पुस्तकाचा वाद मिटतो न मिटतो तेवढ्यात आणखी सुद्धा वेगळ्या आरोपांना उधाण आलेलं आहे। काही दिवसापूर्वीच मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं गँगस्टर एजाज लकडावाला याला बेड्या ठोकल्या आणि त्यानंतर मुंबईमध्ये खंडणीच्या कामासाठी त्याला मदत करणाऱ्या त्याच्या हस्तकांनासुद्धा ताब्यात घेण्यात आलं। मात्र या सगळ्यांच्या चौकशीमध्ये एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचीसुद्धा नावं असल्याची चर्चा सध्या रंगत आहे आणि तसे आरोपसुद्धा केले जात आहेत। विजय पलंडे नावाचा सिरियल किलर सध्या मुंबईतल्या तळोजा कारागृहामध्ये शिक्षा भोगतोय। मात्र त्यानं एक पत्र लिहिलेलं आहे ज्या पत्रामध्ये एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याचं सुद्धा नाव घेतलंय आणि त्याच अनुषंगानं सध्या मुंबई पोलिसांची क्राईम ब्रांच तपास करते। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे आणि यामध्ये अंडरवर्ल्डशी कनेक्शन असणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांची सुद्धा नावं समोर येण्याची दाट शक्यता आहे। दुसरीकडे तळोजा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या अंडरवर्ल्डशी संबंध असलेला सिरियल किलर विजय पलांडेनं सुद्धा एक पत्र लिहिलंय ज्यामध्ये एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत। मुंबईतील हा वरिष्ठ आयपीएस अधिकारी अंडरवर्ल्डशी संबंध ठेवून असून त्यांना मदत करत असल्याचा गंभीर आरोप त्यानं केलाय। विजय पलांडेनं लिहिलेल्या या 4 पानी पत्रात आयपीएस अधिकाऱ्याच्या नावासहित त्याचे अनेक काळे बाजार उघडकीस आणलेत। दरम्यान यामध्ये किती तथ्य आहे हे तपासण्यासाठी राज्य सरकारनं समितीच्या माध्यमातून चौकशी करावी असं मत ज्येष्ठ पत्रकारांनी व्यक्त केलंय। त्याचबरोबर मारिया यांच्या पुस्तकातील कसाब आणि इतर गोष्टींवर ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। ठीक आहे, मी ते पुस्तक वाचलं नाही, पण मला असं वाटतं की राकेश मारियांनी देखील अशा प्रकारचा दावा केला नसावा की पाकिस्तानची काय म्हणत होता आणि पाकिस्तानची काय इच्छा होती हे अजमल कसाबला कसं कळेल। त्याच्यामुळे हा फक्त तर्क झाला आहे, अनुमान आहे, या व्यतिरिक्त माझ्या मते त्याला काही अर्थ नाही आहे। कारण अजमल कसाबने आपला कबुली जबाब स्पष्ट उल्लेख केलेला आहे, म्हणतात की ही गोष्ट लपवली गेली आधी आणि याचा खुलासा आधीच केला पाहिजे होता राकेश मारिया यांनी। आणि दुसरीकडे लोक असं सांगतायत की आधीच पब्लिक डॉक्युमेंट म्हणून चार्जशीट आणि इतर डॉक्युमेंटमध्ये आहे। ही गोष्ट माझ्या मते काही नवीन नाही, ही गोष्ट यापूर्वी स्पष्ट झालेली आहे। 2009 साली आम्ही ही गोष्ट न्यायालयात सिद्ध केलेली आहे। त्यांची खोटी हिंदू आयडेंटिटी कार्ड होतं हे सुद्धा न्यायालयात झालं आहे। अकारण त्याच्यामध्ये हिंदू बिगर हिंदू असा वाद माजवण्याचं कोणतंही कारण नाही। या सगळ्या प्रकारामध्ये मुंबईतल्या आयपीएस लॉबीमध्येच गँगवार सुरू आहे की काय अशी प्रतिक्रियाही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे येत्या काळात या सगळ्यांचा कसा आणि किती परिणाम होतो हे पाहावं लागेल। मात्र या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पोलीस खात्यातील राजकारण ढवळून निघालंय हे नक्की। कृष्णा सोनारवाडकर, AM News, मुंबई।